झी 24 तास एक पाऊल पुढे. विजय पालांडे, सिमरन सूद आणि गौतम बोराला अरुण टिक्कूंच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पण टिक्कूंच्या खून प्रकरणाचा तपास करताना आरोपींच्या इतरही कारनाम्यांचा पर्दाफाश झालाय. ठिकाण: समर्थ अंगण बिल्डिंग, लोखंडवाला, मुंबई. तारीख 7 एप्रिल 2012. वेळ रात्री 11 वाजता. एका वयोवृद्धाच्या आक्रोशानं समर्थ अंगण इमारतीतील रहिवाशांच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. तो आक्रोश इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जोडून असलेल्या फ्लॅट क्रमांक 101, 102, 103 मधून आला होता. या फ्लॅटमध्ये राहणारे अरुण टिक्कू यांचा तो आक्रोश होता. तो आवाज ऐकून शेजारी तसंच इमारतीचा सुरक्षा रक्षक फ्लॅट कडे धावून गेला. मात्र त्या फ्लॅट मधून दोघ जण बाहेर आले आणि त्यांनी सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं. पण शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. तोपर्यंत फ्लॅटचा दरवाजा बंद झाला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बाथरूम मध्ये अरुण टिक्कूचा मृतदेह पडला होता. पोलीस फ्लॅट मध्ये दाखल झाल्याचं पाहताच ते दोघ जण मागच्या दरवाजानं फरार झाले. पण जास्त काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाही. अखेर पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. ज्यावेळी अरुण टिक्कूचा आरोपी खून करत होता त्याच वेळी त्यांचा मुलगा अनुज हा मित्रासोबत गोव्याकडे निघाला होता. त्याच्या मित्रानं मोठ्या चलाखीनं त्याचा मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. अनुजचा तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून तो होता आरोपी विजय पालांडे उर्फ करण सूद. आरोपी विजय पालांडे हा कुख्यात डॉन छोटा राजनचा हस्तक संतोष शेट्टीचा साथीदार आहे. 2 वर्षांपूर्वी अनुजची विजयशी मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचं कारणही मॉडेल सिमरन सूद असल्याचा संशय आहे. कारण अनुजला सिनेमात काम मिळवायचं होतं. सिमरन मार्फत त्याला सिनेमात भूमिका मिळवून देण्याचं आश्वासन विजयनं दिलं होतं. विजयनं अनुजला प्यादा बनवलं होतं. कारण अनुजच्या संपत्तीवर विजयचा डोळा होता. मार्च महिन्यात ओंबळीतून करण नावाचा व्यापारी BMW सह बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्यामागे सिमरन आणि विजयचा हात असावा असा पोलिसांना संशय आहे. सचिन कुमार आणि विकास मिश्रासह मृदुला जोशी, पुरंदरे, मुंबई. प्राइम वॉच मध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.